नमस्कार मित्रांनो, मी भारती आणि माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. आणि तुम्ही आजूबाजूचा नजारा बघतच असाल. मी आत्ता आली आहे माझ्या गावी, म्हणजे वळीवंडे येथे मी आलेली आहे. आणि काम पण तसंच आहे, कारण आता काजू आणि आंब्याचे सीझन चालू आहेत. आता मोहर आलेला आहे, त्यामुळे त्याची बेलणावळ करायची असते. बेलणावळ म्हणजे जे पावसात झाडांच्या मुळाशी जे गवत वगैरे साठतं, तर ते आता सुकून पूर्ण सडसडीत होतं. आणि ते जर झाडांच्या उंचीपेक्षा जर जास्त वाढलं तर आपल्या झाडांची वाढ जास्त होत नाही. म्हणून आता ती साफसफाई करायची असते झाडांची. तर त्यासाठी मी आणि माझी कल्याणची बहीण म्हणजे कुंदा, आम्ही दोघीजण इथे आलेलो आहोत. आणि आजच सकाळी आम्ही उतरलो 6 वाजता. आता सगळं आमचं आटपलं वगैरे आहे आणि आता आम्ही जातो आहे वरती बाळाकडे. तर आता मी 4 दिवस गावी राहणार आहे. तर 4 दिवसात मी जितकी काही कामं करेन म्हणा किंवा कुठे कुठे फिरेन आणि काय मजा करेन, तर चाललो आहे बाळाच्या घरी. आणि बाळाच्या घरी म्हणजे जायला हा रस्ता आहे. आमच्या दारातून अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि त्या पायऱ्याने आपण वरती जायचं आहे. खूप ऊन आहे, भरपूर ऊन आहे, प्रचंड ऊन पडलं आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आजूबाजूचा नजारा खूपच सुंदर आहे एकदम. आणि हा आमचा शॉर्टकट आहे, इथून तुम्हाला दिसतोय ना, हा शॉर्टकट आहे. ॲक्च्युली रस्ता त्या बाजूने आहे, दुसऱ्या बाजूने, पण आम्ही ह्या शॉर्टकटने वरती जातो. तर मी जाते बघू. आता कुंदात वरती गेली आहे, अजून आपला चहा नाश्ता बाकी आहे. आपण बघू बाळाच्या घरी काय चाललं आहे ते सगळं. तुम्ही बघू शकता थोडकी अशी छोटी छोटी वाट बनवलेली आहे बेन थोडीशी. आणि अशा ह्या पायऱ्या आहे तिकडे, स्टेप स्टेप स्टेप, तसा हा इथे आखाडा घातलेला आहे. आखाडा कशा घातलास गे? अच्छा अच्छा, इथे गाय येते आणि इथे सुकवण वगैरे घातलेलं असतं, मग त्याची वाट लावून जाते पूर्ण. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी अंगण आहे बाळाचं, मस्त तुळशीच्या लग्नाला छान तुळशीला मस्त असा कलर केलेला आहे आणि अंगण खूप मस्त आहे. कोण आ तेवढा वर नाही घेतलंय मी, कपड्यावर नाही मारित आहे बाबा. ए तांदूळ कसले धुतलेले आहेत की भाकरीसाठी? एवढे तांदूळ, बापरे. बघा भाकरीच्या पिठासाठी म्हणजे तांदळाचं पीठ बनवायला किती तांदूळ धुतलेले आहेत. रेशनिंगचे आहेत का गे हे? रेशनिंगचे तांदूळ. पीठ घेऊन जाणार आम्ही, हा भाकरी. आणि इथे तुम्ही बघू शकता चिक्कू किती आहेत झाडाला, पण हे आपल्यासाठी नाही आहेत, हे सगळे केळड्यांसाठी चिक्कू आहेत. मस्त असं नजारा, खूप भारी आहे. बघा बाळा मला सांगतो आधी नाश्ता कर म्हणून, पण नाश्ता नंतर, मला हा देखावा सगळा दाखवेपर्यंतच थार नसतो. इतकं सुंदर घर, भारी 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 एकदम. पावसात आपण आलेलो तर इथे सगळी चिक्कल होती, त्यानंतर हे सगळं असं मस्तपैकी हे लोक जमीन करतात शेणाने सारून वगैरे, खूप भारी वाटतं. काय चालू आहे? पिठलंय का ते हे आहे काय म्हणतात त्याला, स्पेशल ना? ए डांगर आहे ना वहिनी हे? नाही मला भाकरी, चहा भाकरी. ही रेसिपी वाली वहिनी, दुसरी काय गेली? दुसरी नाव केली. ओके, आज काय आहे मग नाश्ता काय? हा ते पण होतं ना. काय बोललास तू कुंदा, काय दिलंस? पिठलं भाकरी. नको, मी चहा आणि भाकरी खाते. मग तुम्ही चहा भाकरी ओतून घेवायची आहे ना, बघा दूध आहे. ओके, आपला गॅस चालू आहे. वा वा भारी, 4 महिन्याने आली मी, 4 महिन्याने. एवढं बरं वाटतंय ना, काय विचारू नको. ए दूध काढला, काढू ठेवू. आयतं ताटकोण पुढ्यात देत नाही ना, म्हणून मी खाली थांबत. म्हणून मी खाली थांबतच नाही, आहे की नाही वहिनी? आपण डायरेक्ट इकडे बॅग आपण इकडेच उतरायच्या आणि इथेच राहायचं, इथेच खायचं, इथेच प्यायचं, मजा करायची, घरी जायचं.
आता मी खाते चहा आणि भाकरी मस्त पैकी. आता मी चहा आणि भाकरी खाल्ली आणि आता काय करणार आहे, आज आमच्यासाठी नॉनव्हेज आणलेलं आहे कारण वहिनीचा मार्गशीर्ष महिना संपलेला आहे, अर्ध्यांचा संपला अर्ध्यांचा बाकी आहे. बंडासाठी आता वेगळी रेसिपी आहे, वेगळी रेसिपी म्हणजे शेंग बटाटी जास्त नाही उची गे. आपण चव बघू थोडी थोडी सगळी. बरं ठीक आहे, पाण्यात टाकलेली परत येऊन जाईल. इकडे कोथिंबीर साफ करण्याचं काम चालू आहे, कुंदाची आवडती गोष्ट आहे कोथिंबीर साफ. काय वड्या करणार आहेस तू? वड्या करायच्या. काय मी जाणार ना संध्याकाळी तळ्यावर. आणि वहिनी आता काय बनवणार? वहिनी शेंग बटाटी कांदा टाकला. हा वहिनीला माहिती आहे वहिनी. नाही 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 चालू पडलं कांदा टाकला. नाही नाही तिला माहिती आहे बरोबर रेसिपी, ती बरोबर सांगतात ती. पण तू बनवतस काय तात सांग? शेंगाचं शेंग बटाटी. हा आता शेंग बटाटीची भाजी बनवायला तिने कांदा कढीपत्ता आणि टोमॅटो फोडणीला घातलाय, वरून तिने घरचा मालवणी मसाला घातलाय आणि एका आता गरम मसाला थोडासा एक्सपर्ट कुक आहे ती. सगळे व्हिडिओ बाकी आहे अर्धे 50% व्हिडिओ हिचे झटपट रेसिपी. आता बटाटा टाकला, बटाट्याचा साल काढून घेतलेला आहे एक बटाटा आणि झाडाच्या शेंगा होत्या. बस झाले जास्त होतील. हा शेंगा खा मर. भरपूर शेंगा घातल्यात ऍक्च्युली, फक्त शेंगाची भाजी करायची होती पण त्याला सप्लिमेंटरी फक्त आता बटाटा घातलेला आहे थोडासा. आणि इकडे ही आवाज करते डूर 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 डूर, मिक्सर लावते. झालं हाय करायचं, हाय व्हिडिओ दिसला ना का हाय करायचं. दोघी जावा जावा पटापट पटापट काम करतायत एकदम. अच्छा वाटप टाकून भाजी करणार ना शेंग बटाटा? ओके आता ही वाटप भरून टाकते. थोडस कांदा खोबऱ्याचं वाटप, कांदा खोबरा आलं लसूण कोथिंबीर असं आठवड्याभराचं वाटप करून ठेवतात आणि झटपट घाईच्या वेळेला वापरतात. आणि गॅस बघा किती फास्ट आहे आपला, हाय फ्लेमवर गॅस आहे, हाय फ्लेमवर. थोडंसं पाणी घालते ती शिजण्यासाठी, कारण शेंगा शिजायला पाहिजेत त्या. किती वेळ लागेल वहिनी तरी शेंगा शिजत? 10-20 मिनिटं लागतो. असं दे असं दे अशी चूल बरी दिसता काय गो? संध्याकाळची आपली चूल साफ असत चकाचक. आता घाई आहे ना, वेळ नाही मनाचा उचलू. रेसिपीचं ब्लॉग नाही हा, डेली ब्लॉग आहे हो. याच्यात सगळं असाच दिसणार, चालता कसा दिसलं तरी. आजचा माझा पहिला दिवस आहे ना गावावर नेल्यावर, आपल्या मुंबईवर नेल्यापासून. मग तो आजच्या दिवसात जेवढा जेवढा काय करणार तेवढा सगळा. तुझी पूजा झाली? आणि बाळा काय करता? काय करणार मोबाईल. बाळाचा आवडीचा छंद आहे मोबाईल. बघा हिने किती वाटप काढले, आठवड्याभराचं वाटप आहे नी. आता लावून ठेवणार तू हे सगळं? हा असं हे ने सुक खोबरं कांदा लसूण आलं असं वाटप करून ठेवलेलं आहे. थोडंसं वाटून ठेवणार मिक्सरला, थोडंसं तसंच कच्चं म्हणजे कच्चं म्हणजे न वाटता डब्यात भरून ठेवणार ती. आता शेंग बटाट्याची भाजी मागच्या व्हायलावर ठेवली नाही गे बनी शिजाक. आणि आता ह्या काय तिखट डाळ? ओके तिखट डाळ बनवते ती. कांदा फोडणीला दिला आहे, राई फोडणीला दिली आहे, कढीपत्ता थोडासा. आणि आमचे मोठे बंधू आज 5 परतवण्याला गेले आहेत. कुठे वहिनी? राजापूर ना? राजापूर. राजापूरला 5 परतवण्याला गेले आहेत. टोमॅटो घातलाय तिने थोडा. डाळ शिजवलेली आहे की? अच्छा डाळ तिने शिजवून घेतलेली अगोदर. आता ती त्यात मसाला घालते, तिखट मसाला मालवणी तिखट.
साऊतीनाजीची तब्येतीची चौकशी करते ती. साऊतीनाजी आमच्या वाडीत एक साऊतीनाजी आहे. आता तिने काय केलं, उकडवून घेतलेली तुरीची डाळ होती ना, ती त्या फोडणीत टाकली. काय होत तिच्या सारखे तरी आपल्या जिकडून पावगी नाही म्हणून ती करता. आणि आता हे दोन्ही पण इथे शिजत ठेवणार, म्हणजे डाळीला कड यायला आणि शेंगबटाटी तिकडे मागे शिजायला ठेवलेली आहे. आता ही ज्याला कड आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. वहिनीने इथे डाळ पण घेतली होती करायला, ती डाळ झाली आणि इथे शेंगबटाट्याची भाजी आहे. तर तुम्ही मगाशी बघितलं असेल शेंगबटाट्याची भाजी वहिनीने फोडणीला दिली, त्यात थोडंसं वाटप घातलं, चवीपुरतं मीठ आणि 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. शेंगा पण शिजले आहेत, बटाटा पण शिजलेला आहे आणि आता ही भाजी पण पूर्ण झालेली आहे. ही शाकाहारी लोकांसाठी ही डिश आहे. आणि इथे वहिनी चिकन साफ करते बघा. किती असलं, 1 किलो असलं वहिनी? आता हे 1 किलो चिकन आहे, हे गावठी पद्धतीने बनवणार वहिनी. पण मी आता माझी रेसिपी दाखवणार तिला, मी हिरवं चिकन बनवून दाखवणार आहे. जर तिला आवडलं तर माझा केलेल्याचा फायदा आहे. थोडंसं करणार म्हणजे तिला पण मी रेसिपी शिकवणार, म्हणजे ती पण कधीतरी करू शकते वेगळं जर झटपट करायचं असेल तर. तर आता वहिनीने इथे चिकन घातलं आहे फोडणीला, मालवणी पद्धतीने घातलं आहे. 1 किलो चिकन होतं ना वहिनी? हां, 1 किलो चिकन होतं. तर तिने ते मालवणी पद्धतीने घातलं आहे. तर ते मी तुम्हाला दाखवलं नाही आहे, आता त्यातलं एवढं थोडंसं मी काढलं आहे. तर ती मी ही माझी जी रेसिपी दाखवली आहे बघा लास्ट व्हिडिओमध्ये, जर मागचे माझे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळेल, मी हिरवं चिकन हिरवं मटण बनवलेलं आहे त्याच पद्धतीने मी आता बनवणार आहे. आणि ती रेसिपी मी आता वहिनीला दाखवते म्हणून मी इथे करते आहे. तर आता टेस्ट वहिनीला आवडली तर नशीब, आवडली तर ती नक्की तुम्हाला सांगेल. तर मी आता पटकन हिरवं चिकन फोडणीला घालून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आत्ता वहिनीने मालवणी पद्धतीचं चिकन बनवून झाली आणि आत्ता मी इथे हिरवं चिकन शिजायला ठेवलं आहे. आता ते शिजून झालं की आम्ही आता जेवून घेऊ. आज काय झालं, आज आम्ही सकाळी 6 वाजता उतरलो, 6 वाजता उतरलो. त्यानंतर थोडी साफसफाई वगैरे करण्यात मला घरातच वेळ गेला, म्हणजे 11 वाजले मला इकडे यायला, बाळाकडे यायला. त्यामुळे मला आज काय झाडं वगैरे छिपायला जाता आलं नाही. तर मी उद्यापासून त्यांच्यासोबतच असणार आहे, म्हणजे वहिनी आणि बाळासोबतच असणार आहे सकाळपासून. आणि आत्ता जेवून झाल्यानंतर थोडा आराम केल्यानंतर पण आम्ही आडीत जाणार आहे. आणि आडीत जाऊन मी जे काय काम असेल ते त्यांच्यासोबत करणार आहे जितकं मला जमेल तितकं. कारण मी इथे आलीच आहे सुट्टी काढून त्याच्यासाठी की मला इथे टाईम पूर्ण स्पेंड करायचा आहे. मग ते 5 मिनटं इकडे तिकडे मी करणार नाही, बाजारात जाणं असू दे किंवा सामान आणणं असू दे किंवा झाडांची मशागत असू दे, जे काय असेल ना ते सगळं मी करणार आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हीसुद्धा ते आवडीने बघा आणि मला कमेंट करा. आणि आत्ता मी इथे बसलोय मस्तपैकी झाडांच्या सावलीत, चिकन शिजत आहे चुलीवर आणि आम्ही बसलोय इथे गॅलरीत. गॅलरीत ही गॅलरीच म्हणू शकतो आपण, अंगणच आहे पण आपल्या मुंबईच्या भाषेत ही गॅलरी झाली. तर आम्ही आता इथे बसलोय. कुंदा साऊतीनाजीकडे गेली होती ना, तर तिने तिथे सुपारी खाल्ली. तिला एवढी चक्कर आली ना की ती घाबरली. तिला विचारते किती चक्कर आली, सुपारी गोड होती. बाबा बाबा, नरम नरम होती, कडू कडू होती, ओरिजिनल होती ना, एकदम ओरिजिनल होती ना ती, एकदम बसली मला. किती खाल्लेला सरी पण? तीन फोडी खाल्ल्या. बापरे, वहिनी आहे ना, 3 फोडी खाल्लेला. हा, मग ती तो राप बसलो तिच्या गळ्यावर, एकदम ते डोक्यात गेल्यासारखं झालं. मला तिथे चक्कर यायला लागली कशी तरी. हे काय माहितीये ना, गाव आहे इकडे, सगळं ओरिजिनल माल आहे, मुंबई नाहीये. अशी झाडावर ना काढलेली होती ती सुपारी. काय म्हणतात घेते का? हा, ओली सुपारी खाल्ली ती. ओली सुपारी तिला खूप म्हणजे घशाला पण तिच्या ती हे झाली, एकदम डोक्यात एकदम बसली, नशा आली तिला, नशा आली ती. बीपी लो झाल्यासारखं व्हायला लागलं एकदम. आता बरं वाटतंय का? पण आता बरं वाटतंय. खाशील परत? नाही. एक खंड पण नाही खाणार ना, थोडस एक तुकडा पण? अजिबात नाही, आता नाही खाणार, अजिबात नाही खाणार आता. बरं झालं, समजलं ना. असं हे गाव आहे, इथे जर तुम्ही येऊन काय खात असाल ओरिजिनल तर तुमची कॅपॅसिटी बघूनच खा. आणि इथे बाळासाहेब आलेले आहेत. कुठे झाले बेचकी? खाय आमाकड बाळा बेचकी घेऊन चालला, म्हणजे तिथे नक्कीच कोणते त्याचे मित्र आलेत. मित्र म्हणजे केल डी आलेत, केल डी आणि हकवायला तो गेलाय.
आणि आता हे दुसऱ्या वहिनीचं पण कामाचा टाइम संपलाय. मोठीने आपलं आवरून घेतलंय. किती मस्त वाटतं, किती शांत आहे. अजिबात आवाज नाही, आवाज आहे पण तो फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. आणि एकदम छान मस्त झाडाची सावली पडली आहे. बसायला खूप मस्त वाटतं, जीवाला जरा एकदम शांत थंडावा असा. खूप सुंदर, बापरे खूपच भारी. पहिले चिकन झालं हिरवं पूर्ण शिजलं बरोबर. शिजलं. आता टेस्ट करा बाळा, मला सांग. दोन प्रकारचे चिकन बनवलेले आहेत. बाय 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 बाय. घरात चार बायका असताना बिचारू पाण्याचे तांबे भरतात. दे दे दे, मी करते. कळशीतला बाळाने जेवायला सुरुवात केली. आता बाळा आधी टेस्ट कर ना, ह्या वेगळं काय तर टेस्ट कर. हिरव्या तिकडे ठेवलंय ते मालवणी चिकन आहे. इथे आहे ते हिरव्या ग्रेव्ही मधलं आहे. आता बाळा आजच्या दिवसासाठी टेस्टर आहे, कारण वाटकर नाही येत ना. इकडे शाकाहारी आहे, शाकाहारी वेगळी पण टेस्ट जरा टेस्ट करायला लागतं. काही बघा मालवणी गेल्याने बघू था मध्ये तो खाय तेव्हा समजत. नुसतं पण खाऊ शकतेस बाळा तू, भाताबरोबर न खाता. दोन्ही मिक्स करशील तर टेस्ट नाही समजायची. चांगला वाटता. बरा बरा म्हणजे काय चांगला नाही म्हणजे एवढा खास नाही. तू खा वहिनी, चांगला आहे ना. वहिनी तू एक पीस खा बघू. खा ना. माझ्याकडे काय बघा डिश, तिखटच केलं. ह्या तिखटच लागतात झणझणीत. तिका विचारूनच केलंय मी. आता ती मला टेस्ट करून सांगा. तुका आवडलं की तुका पण तिखट लागलं. नको नको नको, मला अजिबात नको. तिखट आहे, कांद्यात आहे ना, त्यामुळे मिरची जरा घालूचीच लागतात, नाही तर सगळा गुळगुळीत लागत. मग खा ना, ता खा आधी. काढते थांबा, तुमका सगळं घालते ना थोडं थोडं. नको कालेजी, मला नको. तुमका देव ते नाही खायचं. तुझ्या श्रावणा तुका नाही आवडत आहे कलेजी वाटप. नाही नको. खा बघ, टेस्ट सांग टेस्ट सांग. तोंडात घाल आणि काढा. गरम गरम तोंड भाजात माझा. नाही 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 भाजायचा. तिकड झाला नाही. बरोबर आहे, बरोबर झालं ना. चांगला झाला, चांगला लागतं ना. जरा वेगळी चव काहीतरी. दुपारी आम्ही मालवणी चिकन आणि हिरवं चिकन खाऊन डाराढूर झोपलो. त्याच्यानंतर आम्ही बाजारात जाऊन आलो. बाजारातला मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो मी यात घेतलेला नाही आहे. आणि आत्ता आम्ही बसले परत किचनमध्ये येऊन. आत्ता आम्ही काय करणार आहे माहिती का, चहा घेणार आहे गरम गरम, कारण संध्याकाळ झाली आणि थंडी खूप लागते इथे. म्हणजे खूप म्हणजे खूपच थंडी आहे. मुंबईपेक्षा बऱ्यापैकी थंडी आहे. आणि आमच्याकडे खालच्या घरात खूप गार झाल्याचं, मला आधी एकदम गारे गार झालेली आहे. आता इथे गरम गरम चहा घेणार आणि मग पुढचा प्रोग्राम काय तो बघ. इथे आम्ही चहाबरोबर हा केक आणला आहे बाजारातून. हा जाम केक त्याने सांगितला आहे, पर पीस 15 रुपीज. पण खूप टेस्टी आहे. एक पीस आम्ही खाल्ला. आणि तिकडे पण तो यंगर बेकरीतनं आम्ही केक आणलेला आहे चहाबरोबर खायला. चांगलं होतं ना बहिणी केक. अच्छा हा अयंगर बेकरीतला केक आहे, स्लाइस केक. आणि हा आहे ना, हा कापून खायचा आहे. बघू काप चार तुकडे कर बहिणी त्याचे. तू खाल्ला तर बरं वाटलं ना बहिणी. तुका पिवळं खाल्लास तो पण काय घे. तो पण छान आहे. ह्यो खाऊन बघ, ह्यो तर एकदमच छान आहे. गरम गरम चहा आणि गोड गोड केक, थोडासा असा खोबरा बिबरा त्याच्यावर घातलेला मस्त. चांगलं लागतं नरम एकदम. मस्त आहे एकदम. टी टाइम आहे आमचा, टी टाइम. हिराची झाडू आहे ना वैदी. काय आहे हिर म्हणतात त्याला. हिर म्हणतात म्हणजे त्या नारळाच्या झावळ्या पडतात त्या ना. आणि ते सोलतच कसं दाखव. मी पण सोलले आहे, तुम्हाला दाखवते. यातले थोडे 10-12 तरी मी सोलले असतील, बाकीचे वहिनीले सोलले. दाखव
म्हणजे जे नारळाच्या झाडाची सावळी पडते ना मग ती भिजत घालायची ना अशी भिजत भिजवायची आणि मग ते असं सुरीने त्याचे वरचे जे लेअर आहे तो काढायचा आणि फक्त हीर ठेवायची पातळ तासून एकदम तिकडे टीव्ही चालू आहे इकडे वहिनी टीव्ही बघते कुंदा मोबाईलमध्ये आणि हिचं हे काम चालू आहे कधी होणार आहे तुझे उद्यापर्यंत होतील ना उद्या उद्या रात्री फावड्या ह्या वेळात करायचं हां मोकळा वेळ आहे ना सध्या आता टीव्ही बघत बसणार तर हे जरा करतोय तिचं बघून बघून मी पण केले चांगलं वाटतं करायला टाईमपास पण अंगावर असा किस पडतो सगळा असं हे झाडाला लागतं त्याच्यात तुला माहिती आहे का पण ह्या नारळ ह्याच्यात पण नारळाचा वास येतं बघ पाण्यासारखा म्हणजे शहाळा असतं ना तसा वास येतं शहाळासारखा वास येतो तो आता हे पूर्ण असं करून झालं की मग त्याची झाडू विणायला द्यायची ना गे तुला येतं विणायला हां बाजूला काका आहेत ना त्यांना देणार विणायला म्हणजे इथे कुठची गोष्ट टाकली जात नाही प्रत्येक गोष्टीचा वापर केला जातो आणि आता वाजलेत किती 9 वाजता सुद्धा हातात काम असतं इकडे हो टाइमपास टाइमपास पण मजा येते तर आत्ता आमची रात्रीची जेवणं पण झाली आणि आता रात्री थोडासा कमी जेवलो आम्ही कारण आज सकाळपासून आम्ही काय ना काय खातच होतो फिरत होतो इकडे तिकडे तर आज माझा हा पहिला दिवस होता गावी आलेल्याचा तर तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा